नमस्कार, मी नितीन तोतरे, 7:30 फॅशन चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी गेलो निखिल हॉस्पिटल मध्ये घेऊन, आणि फायनली त्याची पट्टी आहे जी, ती ड्रेसिंग ती चेंज केलेली आहे. आता जरा त्याला कसा वाटते तुम्ही बघू शकता. पहिलं तर एकदम चालता वगैरे येत नव्हता, शूज वगैरे आलेले भरपूर आलेले शूज, आज पण आलती पण आता थोडी कमी झाले. तर मम्मीने आताच बर्फ घेऊन त्याला म्हणजे शेकून काढलंय, रील्स मध्ये टाकलंय बघा मी. तर आता त्याची पट्टी तुम्ही बघू शकता चेंज केले, आणि आता शूज पण जरा कमी झाले आहे, थोडीफार पण कमी झाले एकदम. तर आता जरा बरं वाटतंय ना, थोडा एवढं म्हणून हे तर सगळं ओके, फक्त पाय चालता येत नाही, बाकी सगळं टाकाटाकी. तर इथे लागल्यामुळे त्याने शर्ट नाही घातलंय, कारण इथं हे होतं, टच होतं ना त्यामुळं. तर मम्मी समोर काम करते, याला फॅन लावून देतो कारण आवाज येत ना. तर आता मम्मीकडे जाऊ आपण. किचनमध्ये तुम्ही बघू शकता भरपूर मागं काम पडलंय, पण आता आवरावं लागेल, इथलं पण फॅन बंद करावं लागेल, कारण आपल्याकडं माईक नाही आहे. जो काही क्वालिटी आहे ती आपल्या म्हणजे मोबाईलचीच आहे. तरी दिवस आपल्या म्हणजे एक दिवस आपल्याला ते माईक आणावं लागेल, म्हणजे जरा चांगला व्हॉइस येईल. तर तुम्ही नक्की सपोर्ट करा, मग नक्की घेऊ. तर आता मी इथं हॉलमध्ये येऊन बसलो आहे, आणि आपली दिवगती पण झालेली आहे. इकडं मंदिर पण एकदम मस्त वाटते तुम्हाला, दाखवतो जवळून बघा. तर असं ठेवलंय आपण मंदिर, आणि पाठीमागं पण एकदम छान वाटतं असं बघायला पण. आणि आता इकडं काम चालू आहे मम्मीचं, तर दिवसभर बिझीत होती आणि भरपूर सारे काम आहे, आणि अर्जंटमध्ये काम आहे. तर काय काम आहे? तर हा ब्लाऊज आहे, तर हा मला द्यायचा होता परवा दिवशी, तर परवा पण देणं नाही झालं, कारण नितीनच अचानक निखिल पडला, त्याच्यामुळं तो ब्लाऊज राहून गेला. काल पण दिवसभर कोण ना कोण त्याला भेटायला येत होतं, रात्री 12 वाजेपर्यंत येत होते माणसं, आणि मग जेवायला वगैरे आम्हाला 12:30 वाजले. तर हा ब्लाऊज काही झाला नाही, कालचे कपडे बाथरूममध्ये तसेच येत, आजचे कपडे तसेच येतं, आणि किचनमध्ये पण खूप पसारा पडलाय. आज दुपारपर्यंत लाईट नव्हती, आणि मग त्याची औषधं, त्याला जेवण वगैरे हे ना ते नाश्ता, त्याला काय लागण हवंय नकोय, त्याचं बर्फाने पाय शेक, हात बर्फाने शेक, असं करत माझा दिवस अर्धा गेला. अर्ध्या दिवसाच्या नंतर मग मी हा ब्लाऊज कटिंग करायला घेतला, आणि आता हा ब्लाऊज मला आता द्यायचाय. फोन 2 वेळा येऊन गेलाय, कारण त्या ताईंना जायचंय गावी, तर त्यांना म्हणलं ठीक आहे साडी, तर त्या म्हणल्या साडी मला सकाळी दिली तरी चालेल, पण मला ब्लाऊज ट्राय करून बघायचंय, कारण त्यांनी माझ्याकडे फर्स्ट टाइम हा ब्लाऊज टाकलाय शिवायला. तर म्हणलं ठीक आहे मी करून देते. तर हा ब्लाऊज आता रेडी झालाय, फक्त याचं फिटिंग करायचं राहिलंय. हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, आणि साधा सिम्पल शिवलाय, मटक्या गळ्याचा आकार दिलाय. तर एकदम साधा सिम्पल ब्लाऊज आहे, खूप सुंदर झालाय शिवून. आता याला फक्त नॉट लावायची आणि फिटिंग करायची राहिली, तर आता फक्त कव्हर शिलाई करायची बाकी आहे, म्हणजे कव्हर शिलाई आणि फिटिंग करायची बाकी. तर आता वाजले तर किती वाजलं, आता 7:30 वाजले, तर अजून चहा वगैरे काहीच नाही. आता निखिलला पण थोडंसं काहीतरी खायला द्यायला लागेल, तर तू चहा ठेव आणि तोपर्यंत मी हा ब्लाऊज रेडी करते. तर आपण इकडं ज्या बिल्डिंग मध्ये आपण आता राहायला आलो, त्याच बिल्डिंग मधला हा ब्लाऊज आहे. तर त्या ताईंना म्हटलं ठीक आहे मी थोड्या वेळात देते, थोडासाच राहिलाय, तर करून देते रेडी, आणि नंतर मग घरातला आवरते. तर मैत्रिणीनो बऱ्याच ताईंच्या कमेंट असतात की ताई फिटिंग कशी करायची परफेक्ट, किंवा कव्हर शिलाई कशी करायची. तर हे बघा, अगोदर सुईच्या बाजूनी शिलाई मारून घ्यायची सरळ, एक्स्ट्रा कपडा येतो कट करून टाकायचा, दोन्ही साईडनी तशीच करून घ्यायचं, सेम अंतर आलं पाहिजे. म्हणजे ह्या बाजूला जेवढे शिलाई मारले जेवढ्या अंतरावर तेवढी ह्या बाजूला मारायची, सेम अंतर ठेवायचे. एक्स्ट्रा कपडा असून तो दोन्हीकडचा सेम पाहिजे कट करताना, आणि नंतर याला आतल्या बाजूनी हे बघा असं फोल्ड करायचं, आणि नंतर आतल्या बाजूनी फिटिंग करायची. आता एक शिलाई त्या अगोदर अशी मारून घ्यायची, इथून इकडं तुमचं दंडगीर किती असेल ते निशाण इकडं करून घ्यायचंय, आणि निशाण करायच्या अगोदर आपण आतमध्ये जर तुम्ही 1.5 इंच जागा सोडत असाल, तर तुम्ही काय करायचं, इथं 1 इंचावरती निशाण करायचं, इकडनं इकडं फिटिंग करून ह्या बाजूला शिलाई मारायची, आणि ह्या बाजूने म्हणजे निशाण करून घ्यायचं, आणि ह्या बाजूला पण 1 इंच, आणि सरळ एक शिलाई मारून घ्यायची. हे बघा आता मी तुम्हाला मारून दाखवते. तर हे बघा मी ही अंदाजे शिलाई मारली, तुम्हाला मी मेजर पण घेऊन दाखवते. हे बघा हे 1 इंच आले, आणि इथे 1 इंच, आणि हे बघा हा मुंड्यामधला आकार आहे, म्हणजे ही शिलाईचं अंतर ते पण 1 इंच आहे. जर तुम्ही 2 इंच जागा ठेवली असेल तर 1 इंचावरती शिलाई मारून घ्यायची, 1.5 इंचावर असेल तर 1/2 इंच आतल्या साईडला शिलाईत गेलं आणि इथं 1 इंच लावलं, तर ही परफेक्ट तुमची फिटिंग येते. नंतर काय करायचं आपल्याला, ही दंड घेरे इकडनं तुमचं दंडगेर किती येतं, आता समजा 14 दंडगेर येतं,
तर इथे सात लावून घ्यायचंय, कस्टमरचं दंडगीर 14 आहे तर 7 लावायचंय, निशान करायचंय. नंतर ह्या साईडला पण तसंच करायचंय, ह्या साईडला जेवढं 1 इंच लावलं इकडे पण 1 इंचावर फिटिंग करून घ्यायची. नंतर कमर मोजायचंय, तुमच्या कस्टमरचा जे कमराचा भाग असेल ते मेजर लावून घ्यायचं आणि दंडगीर, आणि नंतर शिलाई मारताना सरळ शिलाई मारायची. एखाद्या बायचान्स एखाद्या ब्लाऊजला जर हा भाग जास्त असेल, म्हणजे एखाद्या कस्टमरच्या एखाद्या बायचान्स एखाद्या ब्लाऊजला सगळे फिटिंगला सगळे मारल्यानंतर व्यवस्थित बसतात, एखाद्याचा हा भाग रुंद असतो म्हणजे छातीचा भाग, तर काय करायचं त्यावेळेस दंडगेर आणि कमर याच्यामध्ये, आता समजा हा इथं दंडगेर आहे, दंडगेरावरती निशाण केलं तर निशाण, आणि इथून इकडं आता इथं 1/2 इंचाचं निशाण लावले तर इथं 1/2 इंचाचं लावायचंय, आणि इथं कमराला तुमचं कमर किती आहे त्या हिशोबाने तुम्ही निशाण लावायचे, म्हणजे इथं 1/2 इंच, इथं 1/2 इंच आणि इथं 1/2 इंच क्रॉस शिलाई मारून घ्यायचे, परफेक्ट ब्लाऊज बसतो. किंवा काही काही ब्लाऊजांना सरळ शिलाई मारले तरी परफेक्ट ब्लाऊज बसतात, तर ते तुम्हाला एकदा पहिला ब्लाऊज शिवल्यानंतर लक्षात येतं. तर कव्हर शिलाई अशी करायची, फिटिंग पण अशी करायची. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल, तर जास्त मी आता ह्या व्हिडिओमध्ये सांगत नाही, कारण मी जेव्हा जेव्हा कामाला सुरुवात करते आणि असं सांगते मी तुम्हाला की आता मी तुमच्या तुम्हाला हे व्हिडिओ दाखवीन, ते व्हिडिओ दाखवीन, किंवा तुम्हाला मी आता पेपर कटिंग देईन, असं काही मी ठरवलं की काही ना काही माझ्याकडे प्रॉब्लेम येतातच, तर त्याला पण आपण सामोरे जायचंय आणि पुढे जायचंय आपल्याला. तर टेन्शन घेऊ नका, असेच चांगले चांगले ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील. तर आता बाकीचं नितीन बोल. तर निखिल कसा पडला, कुठे पडला, म्हणजे काय झालं त्याच्यासोबत, तर त्याच्यासोबत एक स्पेशल व्हिडिओ बनवतो तो पण तुम्हाला सांगेल. तर हा व्हिडिओ खूप मोठा होतोय कारण मम्मीनी मध्ये तुम्हाला ब्लाऊजची माहिती सांगितली. तर कसं होतं, मग व्हिडिओ आपला मोठा होतो तर त्याच्यासोबत काय घडलंय त्याला विचारून एकदम स्पेशल आपण व्हिडिओ बनवू. तर नक्की व्हिडिओची वाट बघा, लवकरच व्हिडिओ बनवतो. तर भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि असाच सपोर्ट राहू द्या, असंच प्रेम राहू द्या. तर बाय बाय.